शेतकरी बंधूंनो नमस्कार। चालू वर्षी सर्वदूर पावसाची चांगली सुरुवात झालेली आहे। सोयाबीनच्या पेरण्या झालेल्या आहे। बऱ्याच ठिकाणी सोयाबीन मध्ये पाणी साचण्याचं चित्र सध्या बातम्यांमधून दिसतं। त्याच्यामुळे जिथं जास्त पाणी झालेलं आहे अशा ठिकाणी सोयाबीनची मर होऊ शकते। म्हणून 200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो ट्रायकोडर्मा शेतकऱ्यांनी मिसळून त्याची फवारणी पाऊस उघडल्यानंतर ताबडतोब त्या क्षेत्रामध्ये घ्यायचं आहे। किंवा सिंगल सुपर फॉस्फेट सारखे जे फर्टिलायझर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मिक्स करून हे ट्रायकोडर्मा आपण जमिनीमध्ये टाकू शकता। दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, सध्या परभणी इथं मोठा पदवीदान समारंभ झाला आणि त्याच्यामध्ये रस्ते मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांनी सांगितलं की विदर्भामध्ये सोयाबीनचं उत्पादन वाढण्यासाठी विद्यापीठांनी काही केलं पाहिजे किंवा प्रायव्हेट स्टेक होल्डर कंपन्या त्यांनी काही लीड घेतलं पाहिजे। तर मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की अश्वमेधने 2003 मध्येच एक्सपोजर ह्या उत्पादनाची पायाभरणी केलेली आहे आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी एकरी 15 ते 18 क्विंटल पर्यंत उत्पादन काढलेले। मित्रांनो, त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी सोयाबीनचं उत्पादन वाढीसाठी 20 ते 25 दिवसाचं सोयाबीन झालं की पहिली एक्सपोजरची एक फवारणी करायची आहे की ज्याच्यामुळं फुटव्यांची संख्या वाढेल। आता अनेक ठिकाणी रोप मर झालेली आहे, त्याच्यानंतर उगवण चांगली झालेली नाहीये, मग रोपांची संख्याच कमी आहे। मग रोपांची संख्या कमी असेल तर त्याचा फुटवा झाला पाहिजे आणि फुटवा होण्याची स्टेज जी आहे ही 30 दिवसाच्या आतच आहे। म्हणून 25 ते 30 दिवसामध्ये एक्सपोजरची 1.5 मिलीने पहिली फवारणी व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर साधारणतः 35 ते 40 दिवसाच्या पुढे दुसरी फवारणी एक्सपोजरची 1 ते 1.5 मिलीने व्हायला पाहिजे। अशा 2 फवारण्या जर एक्सपोजरच्या सोयाबीन पिकामध्ये झाल्या तर माझ्या माहितीप्रमाणे 12 क्विंटलच्या खाली उत्पादन हे येतच नाही। आता शेतकऱ्याचं व्यवस्थापन, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन, कशा स्वरूपाची जमीन आहे, पाण्याचं कसं नियोजन पुढे भविष्यात त्याचं होणार आहे, त्या दृष्टिकोनातून 18 क्विंटल पर्यंत सुद्धा शेतकरी उत्पादन एकरी काढू शकतो। म्हणजे ब्राझीलच्या बरोबरीनं उत्पादन काढायचं असेल तर अश्वमेधचं एक्सपोजर हे त्याच्यासाठी 2 फवारण्या घेतल्या पाहिजे आणि निश्चितपणे आपण तेवढं उत्पादन काढू शकतो। चालू वर्ष सुद्धा पावसाने भरपूर नासाडी झालेली, त्याच्यामुळे सोयाबीनचं उत्पादन जे आहे ज्या शेतकऱ्यांना चांगलं मिळेल त्यांना भाव पण मिळण्याची शक्यता दिसून सध्या येत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन वाढीसाठी एक्सपोजरचा वापर करणं हा आजच्या काळाची गरज आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं। आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि निश्चितपणे एक्सपोजरचा वापर करून कमेंटमध्ये फीडबॅक मला द्या की जेणेकरून मला पुढच्या शेतकऱ्यांसाठी हे फीडबॅक जे आहे कामाला येतील किंवा काही अडचणी असतील तर त्या दृष्टिकोनातून मला नवीन व्हिडिओ पण देता येतील। धन्यवाद, थँक्यू, नमस्ते।